बरं, आज आपण एकदम अशी घरची आठवण आल्यासारखं घरचं फिलिंग घेणार आहोत. जगातला सगळ्यात उंचावरचा पेट्रोल पंप आहे. पिन व्हॅलीचा पण रस्ता बंद आहे की काय? हे बघा समोर बरफ. बरफ. सगळे नवरे मारतील मला धरून, निगेटिव्ह कमेंट्स करतील व्हिडिओजवर. इथली गावातली लोक जरा थंडीची भीती घालतात आम्हाला. जर कोणाला बाहेर जायचं असेल तर 35 किलोमीटर फक्त चालत जाणं हा एकच पर्याय. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. रिटर्न काजाला पोचून काजा क्रॉस होतोय आता. आम्ही ऍक्च्युली काजामध्ये पोचून 15-20 मिनिटं झाली, पण थांबलो होतो एका रेस्टॉरंटच्या इथे. मी पराठे पार्सल करून घेतले, आलू पराठे, कारण इवाला पण जरा झोप लागली आहे तर तिची पण झोपमोड व्हायला नको म्हणून मग आलू पराठे पार्सल करून घेतले. गाडीतच खाता येईल आणि मग इवा उठेल तेव्हा तिला देता येईल खायला. आता आपण पिन व्हॅलीच्या दिशेने निघूया, पण त्याच्या आधी पेट्रोल भरायचं आहे आपल्याला, कारण पूर्ण पिन व्हॅलीमध्ये आत जाऊन येईपर्यंत पेट्रोल नाही मिळणार आहे. बाय द वे, हा पेट्रोल पंप सुद्धा एक साईट सीइंग आहे इथे, कारण हा जगातला सगळ्यात उंचावरचा पेट्रोल पंप आहे. पूर्ण जगातला सगळ्यात उंचावर असलेला पेट्रोल पंप. पुन्हा एकदा हॅशटॅग या जेवायला, पण यावेळी या जेवायला आपल्या घरातलं म्हणजे आपल्या किचनमधलं बनलेलं नाही आहे. पार्सल आलेले पराठे, आलू पराठे. इकडे चालू आहे ताव मारणं. आलू पराठे नाही, कांदे पराठे. कांदे पराठे, कांदा आणि आलू दोन्ही आहे बघा. त्यात इवाला जास्त त्यात कांदा लागतो. इवा सॉस लावून रोल करून खाते आणि प्रियांका खाते लोणच्या सोबत तिच्या आंबट शौकीन गुणधर्मांप्रमाणे. आणि मी पण सॉस सोबतच खाणार आहे, कारण मला सुद्धा लोणचं आवडत नाही. 3:10 झालेत आणि आपण ह्या ब्रिजला पोहोचलोय. लिंगती ब्रिज म्हणजे इथून पिन व्हॅलीचा रस्ता चालू होतो. 2:30 काजामधनं निघालेलो ना आपण. नाही, 2:30 आपण पेट्रोल भरलं म्हणजे ठीक आहे. जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे जो आपल्याला उद्या रिटर्न जायचा आहे मॅडमला पिकअप करायला, कारण पिन व्हॅलीमधून बाहेर येऊन टुवर्ड नाको जायला आपल्याला इथपर्यंत यायचंच आहे. सो फक्त अर्धा तास आपल्याला रिटर्न जायचं आहे. आणि हे आपण चाललो पिन व्हॅली मध्ये. इथे एक छानस गेट पण आहे बनवलेलं, वेलकम टू पिन व्हॅली. अरे हो, इथे समोरच रस्त्याचं काम चालू आहे. काय रे बाबा, पिन व्हॅलीचा पण रस्ता बंद आहे की काय? जाऊन विचारायला लागेल. दुसरा रूट मिळाला बहुतेक ऑप्शनल. मी विचारून आलो त्यांना, हे समोरची जी गाडी आहे ना तो इथला टुरिस्ट रेग्युलर ड्रायव्हर आहे. ते म्हणतात की त्यांनी आता पुढे फोन करून विचारलं, हा रस्ता तर काय उघडणार नाही पण पुढून दुसरा रस्ता आहे कुठून तरी बाजू मागे, तर तिथून जायला लागेल. त्यांना मी तेच म्हटलं की तुम्ही मला गाईड कराल का, तर बोलतात करतो ना त्याला काय. सो आता आपण त्यांच्या मागे मागे जायचंय, ते आपल्याला घेऊन जातील. ऍटलिस्ट आपल्या नेहमीच्या रूट पर्यंत आपण एकदा लागलो ना की मग त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. ऑल राईट, जास्त नाही, हार्डली 3-4 किलोमीटर अजून पुढे आल्यानंतर हा ब्रिज आहे. दुसरा नवीन बनलेला ब्रिज आहे. आता बोलूया वेलकम टू पिन व्हॅली. हा,
हे म्हणजे वेलकम टू पिन व्हॅली एक्झॅक्टली स्पिती आणि पिनच्या संगमामध्ये झालं. आपण जे टेम्पररी रोड बनवलाय त्यांनी, नदीच्या पात्रात ना रस्ता बनवलेला आहे टेम्पररी. सही आहे, अजून वेगळा अनुभव. फायनली नदीच्या पात्रात ना बाहेर निघून आपण पिन व्हॅलीच्या रेग्युलर रोडला लागलोय. आणि सगळ्यात पहिली डेव्हलपमेंट मला ही दिसते की 2018 आलेलो तेव्हा पिन व्हॅलीच्या गेट पासूनच कच्चा रस्ता होता. आता ऍटलीस्ट इथे तरी डांबरी रस्ता दिसतोय. कुठपर्यंत डांबरी रस्ता असेल माहित नाही, पण एक्सपेक्टेड तर आहे की पूर्ण पिन व्हॅली मध्ये आतमध्ये सगळं कच्च्याच रस्त्याने ड्राईव्ह करायचंय. आता आपल्या लेफ्ट साईडला आहे ती पिन नदी आहे. म्हणतात ना माणसांनी जास्त एक्साईट होऊ नये कुठल्याही गोष्टीसाठी. आज सकाळपासून दोन गोष्टींचं तसंच झालंय. एक तर आता मी 2 मिनिटांपूर्वी मोजून 2 मिनिटं पण नाही झाली मी बोलून की इकडे डांबरी रस्ता आहे आणि डांबरी रस्ता संपला. आता हा कच्चा रस्ता माझ्या मते आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण. अजून एक गोष्ट, सकाळी जो मी एवढा एक्साईट झालेलो, मस्त ढग भरून आले, आज स्नोफॉल मिळू शकतो, इथे पिन व्हॅलीच्या एंट्रीला पोहोचे पोहोचेपर्यंत मस्त कडक ऊन पडले. ही गोष्ट फार क्वचित बघायला मिळते, फ्रोझन वॉटरफॉल. म्हणजे एप्रिल मे महिन्यात तर फारच क्वचित. वरनं येताना पूर्ण खाली पडताना पाणी गोठलंय, त्याच्या मागून थोडं थोडं पाणी पडतंय, पण अजून अर्धा धबधबा तर पूर्ण गोठलेला अवस्थेत आहे. या समोर पिन व्हॅलीकडे जाणारा रस्ता आपण आता या रूटनी चालतोय आणि इथे समोर मला दिसतंय पूर्ण नदी गोठलेली आहे. तिथे सेंटरला बघा फ्रेमच्या, तर तिथे जाणार आहोत आपण. आता इथे अजून वेगळ्या प्रकारचे डोंगर बघायला मिळतात आपल्याला. हा राईट साईडचा डोंगर बघा, केवढ्या मोठ्या आकाराचे एक एक सिंगल सिंगल कातळ आहेत. एकच कातळ एवढा मोठा आहे. आणि तेच समोरचा डोंगर बघ, समोरच्या डोंगरावर बर्फ बघ किती आहे, केवढा बर्फ आहे. वाव, ऑलमोस्ट 1 तास झाला पण असंच 10-15-20 अशा स्पीडनी गाडी चालवतोय. 4 वाजलेत एक्झॅक्ट. आता आपण पोचलोय गुलिंग नावाच्या गावात. गुलिंग समोर बर्फ तर अगदी जबरदस्त दिसतोय. इथून अजून आपल्याला किती अंतर जायचंय, माझ्या मते अजून 15-20 किलोमीटर तरी असेल मुठपर्यंत जायला. गाव पण कसं शुकशुकाट दिसतोय बघ. एवढा वेळ सगळं ओसाड होतं आणि इथे अचानक हिरवळ दिसली. सही ना, झाडं वगैरे पण आहेत इथे भरपूर, एवढ्या वेळात काहीच दिसलं नव्हतं. बाळा झाडच आहेत ती, या सीझन मध्ये त्याची पानं गळलेली असतात, थोड्या दिवसांनी परत नवीन पानं येणार त्याला. हे बघा समोर बरफ. केवढी हाऊस बघा केस धुण्याची आणि मेकअप करण्याची. हेअर ड्रायर नाहीये तर गाडीचा हीटर लावून त्याच्यावरती केस वाळवते. वाळले पाहिजे नाहीतर मला तिथे रूम मध्ये जाऊन झोपावं लागेल. असे असे हेअर ड्रायर वापरायला लागलं तर बघायला नको. मग शेवटचे 8 किलोमीटर जायचं राहिलं. आता 8 किलोमीटर साठी वेळ किती लागेल अजून माहिती नाही, कारण एकतर रस्ता पूर्ण कच्चा आहे, त्यात रस्त्याच्या बाजूला अगदी रस्त्याला लागूनच बर्फ बऱ्याच ठिकाणी दिसतोय, त्यामुळे अगदी हळूहळू चालतोय आम्ही. हा ना, फक्त हिवाला प्रॉब्लेम आहे की ब्राऊन बर्फ दिसतोय, व्हाईट बर्फ नाही दिसत आहे, म्हणजे सगळा माती उडालेला. झालं का हेअर ड्रायरचं काम? झालं झालं. हा, अजून बाकी आहे. ही आयडिया मला आजच कळली की असं करू शकतो आपण. लक्षात ठेवा बघा तुम्ही पण गाडीमध्ये, म्हणजे केस धुतले ना की गाडीत जाऊन बसायचं आणि हीटर लावायचा. सगळे नवरे मारतील मला धरून, निगेटिव्ह कमेंट्स करतील व्हिडिओज वर. आणि डोकं असं ब्लर समोर घेऊन जाते. समोरच्या डोंगरातलं एक गाव दिसतंय, सुंदर नजारा आहे ना त्याचा, व्ह्यू एवढा मस्त आहे ना. आता या समोरच्या डोंगरामध्ये जो व्हाईट बर्फ दिसतोय ना, तसा बर्फ हिवाला पाहिजे. आता कसा आणायचा तो बर्फ इथे?
डोंगरात जाऊन बघूया 8 किलोमीटर मध्ये कुठे मिळतोय का व्हाईट बर्फ. काय मस्त दिसतंय बघ समोर. फक्त 2.5-3 किलोमीटर राहिलंय पोहोचायला आणि फायनली इवाला आता पांढरा बर्फ मी जवळ असं दाखवू शकतो हा बघ बळा. आणि समोर तर बघ बर्फच बर्फ वरती बघ टॉपला बघ त्याच्या पुढे रस्ता बरोबर 5 वाजता इथे टच झालो आता मून मध्ये. आणि सगळ्यात पहिले तर समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला. आता पूर्ण गावातच आहोत आम्ही आणि समोर बघा हा पूर्ण सगळ्या बाजूनी बर्फच बर्फ आहे. याच्यासाठी ही पिनवाली फेमस आहे. आता आपल्याला कॅम्पिंगसाठी जागा शोधायची आहे पहिले, पण त्याच्या आधी इवाला टॉयलेटला जायचं होतं म्हणून तिथे एक आयबेक्स गेस्ट हाऊस म्हणून हॉटेल आहे तिथे आता ती गेली घेऊन तिला. तर आता ती आतमध्ये गेलीच आहे तर तिकडे ॲटलिस्ट चहा कॉफी तरी घ्यावं, चहा किंवा कॉफी काहीतरी घेऊया आणि मग बघूया कुठे जागा मिळते कॅम्पिंगसाठी. ते ऑलमोस्ट 6:45 आणि अजून आमचं काही ठरत नाही आहे इथे काय करायचं ते, कारण इथली गावातली लोकं जरा थंडीची भीती घालतात आम्हाला की रात्री एवढं टेम्परेचर होईल तेवढं टेम्परेचर होईल, सध्या कॅम्पिंग करणं सेफ नाही आहे. सो आता सध्या आम्ही काय विचार केला माहिती आहे, आता सध्या जेवण बनवून घेऊया. आम्ही काय केलं, एक हॉटेल आहे इथे होमस्टे त्याच्या पार्किंगमध्ये गाडी लावली आहे, त्याला म्हटलं सध्या आम्हाला इथे गाडी लावायला जागा दे आम्ही जेवण बनवतो आणि मग नंतर ठरवतो काय करायचं ते. म्हणजे रात्री टेंट लावून टेंटमध्ये झोपायचं की त्याची रूम घ्यायची, रूम बघितली रूम पण ठीक आहे 1000 रुपयाला रूम देतोय तो आणि चांगली रूम आहे, म्हणजे ठीक नाही चांगली अगदी चांगली रूम आहे, पण अजून मी काही डिसाईड केलेलं नाही आहे त्या बाबतीत. त्याला म्हटलं की तुला मी थोड्या वेळानंतरच सांगेन, ॲक्च्युअली मला थंडी किती पडते किती थंडी वाजते आहे त्याप्रमाणे आम्ही ठरवून सांगतो की रूम घेणार की नाही. आता सध्या जेवण बनवायला जागा दे. सो काय म्हणणं आहे तुमचं, जेवण बनवूया पहिलं? जेवण बनवूया बोलतानाच थरथर कापते, कसली तू थंडीत कॅम्पिंग करणार? थंडी वारा खूप आहे बाकी. इवा तयार आहे बघ, इवा लगेच किचन उघडायला तयार. इवा तर वाटच बघत होती, तू कधी व्हिडिओ चालू करतोस मला किचन उघडायचंय ते वरती कर. हा येऊ दे, शाबाश. हा आपला सेटअप आता उघडत चाललेला आहे, एक साइड रेडी आणि आता दुसरी साइड पण रेडी. खेच खेच खालचं पण खेच, जोर आहे की नाही? हा येऊ दे अजून असा. ओके, इवानी उघडलं तरी सुद्धा 1 मिनिटाच्या आत सेटअप तयार होतो आपला. जोर संपला तिच्यात बघा. चालं तयार आपलं किचन. चला आता पटकन मी बाकीचा सेटअप लावून घेतो, डिस्पेन्सर वगैरे लावतो. आधी मॅगी बनवायची. आज परत मॅगी शेतातली काम सुरू आहेत ते बघत बघत जेवण बनवायचं. हा ऍक्च्युली समोरचा व्ह्यू तर दाखवलाच मी तुम्हाला, इथे सगळी आता ही शेतीची तयारी चालली आहे. मटरचं पीक घेतात ते, म्हणजे आपला जो वाटाणा असतो ना मटर, त्याचं पिकाची तयारी चालू आहे. तिकडे शेत नांगरत आहेत ते, पण बैल वगैरे वापरत नाहीत इथे, याक वापरतात. याकची जोडी लावून शेत नांगरत आहेत. असलं भारी ना याक गाडी. मॅगी तर ऑलमोस्ट तयार झाली आता आणि जेवणाची पण तयारी. कुकर काढून देऊया आपण, त्या अडाने तुम्हाला थोडीसं दाखवतो पण परत एकदा सेटअप कसा काय आहे तो. आपलं इकडे वॉटर डिस्पेन्सर, तिथून जारमधून पाणी घेतो. हे सगळं ओपन केलेलं तर बघितलंच आहे तुम्ही, इकडे सगळं साखर दूध चहा पावडर वगैरे मीठ ते सगळे डबे आहेत. इथे मसाल्याचा डबा आहे, ही शेगडी आणि इकडे आतमध्ये आपली मेन सगळं स्टोरेज, सगळी भांडी आणि पोहे वगैरे जे काय, गव्हाचं पीठ. असा हा
थोडक्यातला सेटअप आपला किचनचा. डिटेल्ड मध्ये बघायचं असेल तर तुम्हाला काउंटिंग किलोमीटर्स वर दुसऱ्या चॅनल वर याचा डिटेल्ड मेकिंगचा व्हिडिओ मिळेल, त्याची लिंक टाकतो मी इथे. बरं, आज आपण एकदम अशी घरची आठवण आल्यासारखं घरचं फिलिंग घेणार आहोत. म्हणजे व्यवस्थित गोडवरण आणि भात तुपाची धार सोडून असं जेवण जेवणार आहोत आपण. फक्त लिंबू मिसिंग आहे, त्या इथे कुठे मिळाला तर शोधतो. बघूया इथे गावात कुठे भाजीचं दुकान असेल तर लिंबू पण मिळेल. अदरवाईज मस्त गोडवरण भात, ते पण व्यवस्थित गोड असं. म्हणजे गोडवरण हा प्रकार फार कमी जणांना माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे का गोडवरण म्हणजे काय असतं ते? माहिती असेल तर कमेंट करून सांगा, मी ती कमेंट पिन करतो. म्हणजे बाकीच्यांना कळेल, बाकी सगळ्यांना समजेल की गोडवरण म्हणजे नक्की काय प्रकार असतो. बरं, गोडवरण म्हणजे इवाच्या भाषेत येल्लो वरण. तर गोडवरण भात खाणार आहोत आपण. हॅशटॅग या जेवायला, लवकरच भेटूया जेवायला. पहिले तर आपण डाळीचा कुकर लावतोय आता आणि त्याच्यानंतर भात करूया. एकीकडे युवा बसले आता मॅगी खायला आणि दुसरीकडे पण आता वरण टाकूया. पहिले डाळ शिजायला लावूया. गोडवरणामध्ये फक्त हळद, थोडस हिंग आणि गोड होण्यासाठी साखर, येस, आणि मीठ. बस, याच्या व्यतिरिक्त काही नसतं. आता डाळ शिजेपर्यंत शिजवून घेऊया आणि नंतर मीठ आणि साखर घालूया शिजल्यानंतर. डाळ शिजवून झाली आता आणि आता कुकर जरासा थंड झाला की भात लावेल प्रियंका. तोपर्यंत मी टेंट ओपन करतोय. फायनली आमचं ठरलंय की आपण टेंट उघडायचा, टेंट लावायचा. ॲटलिस्ट जेवायला वगैरे तरी टेंटमध्ये बसता येईल मस्त. आणि मग बघू, त्यांना मी हॉटेलवाल्यांना सांगितलं की जर रात्री जास्त थंडी वाटली तर येऊ आम्ही रूममध्ये झोपायला, आणि जर आलो रूममध्ये झोपायला तर तुम्हाला त्याचं पे करू टॅरिफ. पण आता सध्या ॲटलिस्ट म्हणजे आत्ताच गिव्ह अप करण्याचा काय पॉईंट नाही ना. आधीच आपण बोलायचं की आम्ही नाही टेंटमध्ये राहणार आणि कॅम्पिंग करणारच नाही, त्यापेक्षा बघू ना, ट्राय करू. थंडी सहन झाली तर झाली, नाही झाली तर आहेच रूम, बघूया काय होतंय. टेंट ओपन करून घेतो मी आता. इथले सर्व लोकल्स बघायला आले आहेत की नक्की आम्ही काय करतोय. चलो, 5 मिनिटांमध्ये आपला टेंट सेटअप झालाय कम्प्लीट, ओपन करून झालेलं आहे. आता युवाला खाली थोडीशी थंडी वाजते. युवा, तू पाहिजे तर टेंट मध्ये जाऊन बस, म्हणजे थंडी नाही वाजणार. सगळे गावातले लोक जमलेत टेंट बघायला. सगळे एकदम असे एक्साइटेडली आणि एन्थुझियास्टिकली विचारतायत की कसं आहे सेटअप, काय म्हणजे नक्की तुम्ही कसं करता. एवढं किचनचा आणि हा सेटअप, टेंटचा सेटअप बघून सगळे ना असं अवाक झाल्यासारखे आहेत. मस्त जागा मिळाली आपण, सेफ एकदम. आणि हे तर मला असं परत परत दाखवावं असं वाटतंय की टेंटमधनं समोर हा नजारा दिसणार आहे आपल्याला. भाताचा कुकर लावून प्रियांका आणि युवा गेल्यात रूममध्ये, तिथे म्हणजे वॉशरूम जिथे त्यांनी दिलं आहे वापरायला, तिथे प्रियांकाला वॉशरूमला जायचं होतं म्हणून. आणि इथे बसल्या बसल्या हे लोक जे सगळे गोळा झालेत ना, त्यांच्याशी मी गप्पा मारतो आहे एवढा वेळ. आणि त्यांच्याकडनं एक एक गोष्टी ज्या ऐकायला मिळतात ना, म्हणजे खरोखर अंगावर काटा येतो. म्हणतो नोव्हेंबर ते मार्च एंडपर्यंत या गावाचा संपर्क कुठल्याही म्हणजे बाकीच्या जगाशी नसतो. पूर्ण बर्फामुळे रस्ता बंद असतो, नदी पूर्ण गोठलेली असते. आणि त्या 6 महिन्यामध्ये जर कोणाला बाहेर जायचं असेल तर 35 किलोमीटर फक्त चालत जाणं हा एकच पर्याय. म्हणतात की एखादा जर हिवाळ्यामध्ये गावातलं कोणी आजारी पडलं तर गावातले जेवढे पुरुष मंडळी आहेत, जेवढे तरुण आणि म्हणजे जेवढे धडधाकट आहेत, ते सगळेजणं आळीपाळीनी त्यांना पाठीवर घेऊन पेशंटला चालत चालत सगळे एकत्र निघतात आणि आळीपाळीनी पाठीवर घेऊन त्यांना काझापर्यंत पोचवतात. निअरेस्ट त्यांना काझा हेच हॉस्पिटल आहे. तोपर्यंत काझाला पोचेपर्यंत ॲब्सोल्युटली कुठलीही मेडिकल फॅसिलिटी नाही आहे. एवढं कठीण जीवन जगण्याचा आपण विचार पण करू शकत नाही इथे. आपल्याला म्हणजे असं घरातनं बाहेर पडलं की खाली उतरल्यानंतर मेडिकल स्टोअर पाहिजे, किराणाचं दुकान पाहिजे. कसं जगतात इथे लोक, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या ट्रीपमध्ये पहिल्यांदा आज आपलं जेवण वेळेत तयार झालेलं आहे. 8 वाजले नाही आहेत अजून आणि आपलं वरण भात दोन्ही बनवून रेडी आहे. पाणी पण गरम करून घेतलं आहे प्यायला, कारण आपला जार, त्या जारमधलं पाणी एवढं थंड पडलं ना की फ्रीझरमधनं काढल्यासारखं वाटतं आहे. आता थंडी तर मजबूत आहे, नो डाऊट. आता आम्ही जेवायला टेंटमध्ये बसणार आहोत कारण बाहेर बसून नाही जेवू शकत. बोचरी थंडी आहे, एक तर वरती पूर्ण
आबाळ भरून आलाय ना, त्याच्यामुळे जास्त थंडी जाणवते. आता किचन पूर्ण वाइंड अप करतोय, जे काय भांडी वगैरे होतील ती उद्या सकाळीच घासायची. आता किचन वाइंड अप करूनच वरती जाणार टेंटमध्ये, जेवणार आणि मग पुढे. आता वरती टेंटमध्ये गेल्यावर भेटतो परत तुम्हाला मी. 8:20 बरोबर. आणि म्हणजे गोडवरण भात हा प्रकार जसा म्हणजे म्हणतात ना टिपिकल मराठी जेवणाचा प्रकार आहे, तसंच टिपिकल मराठी जेवणाची वेळ पण आहे की संध्याकाळी 7, 7:30 किंवा 8 जेवून मोकळं व्हायचं. आणि जेव्हापासून हा कॅम्पिंग प्रकार चालू केला तेव्हापासून पहिल्यांदा असं घडलंय की आम्ही 8, 8:30 जेवायला बसलोय, ते पण स्वतः जेवण बनवून. नाही तर एरवी आमचं 11, 11:30, 12 असंच असतं. तर सध्या इवा आणि प्रियांका दोघींचं पण एकत्र जेवण चालू आहे आणि मी पण आता याच ताटामध्ये उडी मारणार आहे. एकाच ताटात तिघं पण जेवतोय आज आम्ही. भांडी कमी घासायची आहेत. आता थंडी तर मजबूत पडली आहे, बघूया आता कसं काय होतंय ते, किती सहन होतंय, काय होतंय. जे काय होईल ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल की आमचं आजच्या रात्री थंडीने काय होतंय. सध्या या व्हिडिओला आपण इथे गोडवर्णाचा आणि भाताचा नैवेद्य दाखवून संपवूया आणि इथून पुढचा युवा बोलणार आहे. तुम्हाला भिंगरीचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.